पुणे पोलीस दला सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. यामध्ये पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे अशी विचारणा करताना दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. पोलीस उपायुक्त असणाऱ्या या महिला अधिकारी कर्मचाऱ्याला विश्रामबागच्या येथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती. सांगत कुठं अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी SP बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी, कोल्हापूरची मटण थाली असं सांगतो. यावर महिला अधिकारी जास्त चांगली कुठं आहे असं विचारल्यानंतर कर्मचारी त्यांना साजूक तुपातली, त्यांच्याकडे दोन प्रकार आहेत, नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे असं सांगतो. तसेच ऑइली बिलकुल नाही आणि साजूक तुपातली पण चांगली आहे, कलर वगैरे नसतं त्यात असंही सांगतो. यावर महिला अधिकारी बर जी एक चांगली असेल तर पाठवून द्याल सोनावनेकडे, जर काय याचा इश्यू असेल तर PI ला सांगून द्या, मॅडमनं सांगितलं म्हणून. मी बोलू का PI ला असं विचारतात. यावर कर्मचारी नाही मॅडम करतो मी असं सांगतो. त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण, आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण अशी विचारणा महिला अधिकारी करते आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. विश्रामबागच्या हद्दीत नॉनव्हेज खूप चांगलं मिळते असं ती म्हणत होती मला. हो कुठे ते मॅडम? SP बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी. बर, अजून तेवढंच आहे. एक मटण थाळी म्हणून एक आहे कोल्हापूरचे. बर, जास्त चांगलं कुठे आहे? साजूक तुपातली मॅडम, म्हणजे ते कसं मॅडम, त्यांच्याकडे दोन तीन प्रकार आहेत. एक नल्ली नेहारी म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे ऑइली बिलकुल नाही आणि साजूक तुपातली पण चांगली मॅडम, कलर वगैरे नसतो त्यात काही नाही. बरं, ती चांगली असते ती एक जरा घेऊन आपल्या सोनवणेकडे पाठवून द्याल, आणि जर काय काय याचा इश्यू असेल तर PI ला सांगून द्याल मॅडम. मी सांगितलं म्हणून मी बोलू PI ला नाही करतो मॅडम, त्यांना कारण कसं नाही. पण कशाला त्याच्या हद्दी मधला तर आपण पैसे कशा देत बसायचे तिथं, आपल्या हद्दी मध्ये पैसे द्यायचे का? आपण यापूर्वी कधी म्हणजे असं हे केलं नव्हतं त्यांना. ठीक आहे मॅडम, सांगतो PI शी बोलतो आणि हे करून घेतो. तुम्ही काय करायचे? नाही आपण कॅशच करायचं मॅडम, पे करून. हो मॅडम, पे करूनच हे करायचं. तेवढं करेल तो, मला बोलला त्या दिवशी मॅडम ते काहीतरी कोणतं तरी एक हॉटेल बोलला होता, तेवढं करेल तो, त्याच्यात काय एवढं. येस मॅडम, मी आता दुसरं कोणी असेल त्या तिथला जो बीटा माल हे वगैरे असेल पण ते जास्त हे करणार किंवा मी सांगते चुडपाला. नाही मी बोलतो, आपण नका, मी बोलतो. मला त्या दिवशी बोलला तो, आम्ही तिथे फिरत होतो ना, तर मला बोलला म्हणलं आपल्या हद्दीतल्या तर ते तर ऍटलिस्ट आपल्याला त्याच्यात पैसे पे करायचे का? आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पे पैसे करते का? आय डोंट नो बाबा. आणि दुसरं अजून कुठे प्रॉन्स वगैरे बाकी काय कुठे चांगलं मिळतं का? जरा तरी तोंडाला चव तरी येईल थोडीफार. येस मॅडम, ते पण सांगतो मी आपल्या हद्दीमध्ये. विश्रामबागला हो मिळून जाईल. पण ऑइली नको जास्त आणि जरा टेस्ट व्यवस्थित. मला खूप ते अति मसाला ना अशी ऑइली वगैरे एकदम ते गावठी ते तसं नको. ते म्हणजे जरा थोडस जसं ब्लू नाईल ची वगैरे बिर्याणी असते ना, आता ब्लू नाईल म्हटलं नको आपल्या हद्दीत नाही, तर तिकडे ते नंतर बघू आपण कधीतरी. तर तसं ते जसं असतं ना की एकदम थोडस व्यवस्थित तशा पद्धतीचं जेवण बघा थोडस कुठे चांगलं मिळते. आपलं मटन का चिकन? प्रॉन्स रे, प्रॉन्स. प्रॉन्स बिर्याणी सांगू का? नाही नाही, बिर्याणी ही सांगा, मटनच सांगा. साहेबांना मटनच आवडते, मटन सांगतो. साहेबांना मटन आवडते, मला चिकन आवडते, तर मटनच सांगून द्या साहेब. ठीक आहे. आणि याची काय आपला प्रॉन्सच काय? प्रॉन्स घेऊन येतो, प्रॉन्स त्यांना हे सांगतो. कुठे कुठे चांगले मटनला सांगू का काय सांगू? प्रॉन्सचे हे आपले सुख जे असत ते. ठीक आहे, प्रॉन्स मसाला सांगतो. सुख म्हणजे पण ते खूप हे नको, स्पायसी नको. म्हणजे प्रॉन्स फ्राय वगैरे असतात ना तशा टाइपचं, म्हणजे समथिंग असं. किंवा ते हे असत ना आपलं काय म्हणतात त्याला, ग्रीन हे टाकून जे हे करतात. जास्त ओलं नाही, म्हणजे थोडस ओलं ओलं नको. ते ओलं असलं की ते हे नाही, म्हणजे जास्त ग्रेव्ही खूप असं याच्यातलं नको. ते जास्त मसाला नको बाहेर त्याला, असं म्हणायचं अर्थ माझ्या. म्हणजे ते प्रॉन्सची टेस्ट चालली जाते त्याने, ते बाकीच्या गोष्टींची खूप टेस्ट येत राहते. तर ते बघा कुठलं हे होत चुडपला सांगून द्या. असं असतं म्हणत होते काय पाठवायचं? सूप. सूप नाही, सूप नाही आवडत मला. सूप नाही, फक्त बिर्याणी आणि हे पाठवून द्याल आपलं. सूप म्हणजे आपलं प्रॉन्स आणि आळणी असतं ना, मटन आळणी असतं ना मॅडम, मटन आळणीच आपण घरी करतो तसं. ते भाजी भाजी नाही,
आपण आळणी पाणी बनवतो ना, आळणी पाणी सूप म्हणजे आळणी पाणी, ते उकळतो तेव्हा जे पाणी निघत त्याच ते हो नको, नंतर कधीतरी मागव. ठीक आहे. बाकी दुसरं प्रॉन्स आणि बिर्याणी होऊन जाईल ना, हो एखादं काय काय भाजी वगैरे आणि रोटी चपाती काय ना, रोटी चपाती घरी बनवता येईल ते नको. हो मॅडम ठीक आहे. आणि फक्त दुसरं काय, दुसरी भाजी वगैरे काय? बोंबील फ्राय, ओला बोंबील. हा चालेल ना, चालेल बोंबील फ्राय, चालेल बोंबील फ्राय आणि प्रॉन्स आणि मटन बिर्याणी. एखादं काय ग्रेव्हीची भाजी असेल तर ती बघा, थोडी पाहिजे ती फक्त चिकनची. काय मटन नल्ली न्यारी सांगू, छान आहे ती, टेस्ट करून बघा मॅडम. चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. येस मॅडम. मग बिर्याणी चिकन करायची आणि भाजी मटन करायची, असं करायचं? नाही अहमद चालेल, कसंही मटनचं जे चांगलं असेल, जे टेस्टी असेल, जे तुम्ही खाल्लेलं आहे, ट्राईड आहे, टेस्टेड आहे, सरांना मटन आवडतो म्हणल्यावर मटन बिर्याणी पण चांगली आणि हे पण चांगली. मी त्यांना खाऊ देत नाही मटन, आणि ते खूप त्यांना, ते त्यांना खूप आवडतं बटर बटर. ठीक आहे, आता जाऊ दे. मग आपल्याला चिकन बिर्याणी सांगतो आणि मटन लिनिअरी सांगतो, म्हणजे सरांना पण आवडेल आणि आपल्याला पण आवडेल. मटनच